नमस्कार मंडळी, आज आपण शशिकांत पुदे साहेब यांच्या गोट्यावर आलेलो आहोत। तर या ठिकाणी तिकोंडी राजाचा मुलगा त्यांच्या गायीला जन्मलेला आहे। तर त्या खोंडाचे आपण चित्रीकरण बघत आहोत। तर हा खोंड आपण पाठीमागून बघत आहोत। या खोंडाचा शेपूट अगदी लहान चौकाचा आकार गोलाकार, त्याची चालण्याची पद्धत किंवा जी सवय आहे ती मालकासोबत चालणे, त्याच्या शिंगातला अंतर योग्य। तर आपण या चित्रीकरणमधून त्या बैलाचे रंग, रूप, शरीर, उंची, लांबी या सर्व गोष्टी बघत आहोत। तर त्याला त्याचे मालक पुदे साहेब हे चालवत आहेत। तर आपण त्याची चाल, त्याच्या पायाची जाडी, त्याचा टाकुळा या सर्व गोष्टी आपण बघत आहोत। बर्दास्त छातीचा तिकोंडी राजाचा मुलगा आणि कपाळावरती चित्रा कलर असलेला, या सर्व गोष्टी या खिलरमध्ये आहेत। तर तिकोंडी राजाची मुलं दुर्मिळ ठिकाणी बऱ्यापैकी फुलमापाची आहेत। तर काही कारणास्तव जे काही तिकोंडी राजाची मुलं आहेत ते आपल्याला दिसू शकलेले नाहीत। तर आपण त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या चित्रीकरणमधून आपण त्याचा गळा, वशिंड, पाटकाड, शरीर, शरीराची दाटी, पाठीमागच्या पायातला अंतर, शेपूटगोंडा आणि पुढच्या पायाला असलेला राजासारखा कलर, गळ्याला कलर, त्याच्या कानाची ठेवण या सर्व गोष्टी आपण बघत आहोत। तर हा त्यांनी गाय भरवण्यास चालू केलेला आहे। तर ज्यांना कोणाला हा खिलार बघायचा आहे प्रत्यक्ष, तर हा खिलार समोर जाऊन बघावा या दिलेल्या नंबरवरती त्यांना संपर्क करून। धन्यवाद।